श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन माहितीसोबत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्र हे यावर्षी आपली ही जी देवी माता आहे, दुर्गा माता आहे, ती कशावर येत आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्योतिषशास्त्रानुसार आणि देवी भागवतनुसार आपल्या दरवर्षी देवी वेगवेगळ्या वाहनावरून येत असते। आता ती वाहने कोणती कोणती असतात, तर घोडा, म्हैस, होडी, पालखी, हत्ती आणि मानव अशी ही वेगवेगळी वाहनं असतात आणि प्रत्येक वाहनाचं असं स्वतःचं असं काहीतरी महत्त्व असतं। जसं की घोड्यावरून जर दुर्गा माता आली तर त्यावर्षी युद्ध होणार, युद्ध आहे असं म्हटलं जातं। तसेच होडीवरून आली तर पाऊस भरपूर होणार असं म्हटलं जातं। पालखीवरून आली तर सर्व काही मंगल घडणार असं म्हटलं जातं। याचप्रमाणे यावर्षी आपली ही देवी माता आहे ती वारानुसार ठरवली जाते, नवरात्रीच्या दिवसातल्या वारानुसार। यावर्षी 26 सप्टेंबरला सोमवारी नवरात्र सुरुवात होत आहे आणि यावर्षीची देवी ही हत्तीवरून येत आहे। आता हत्ती हे गणपतीचं रूप आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। हत्ती हा बुद्धीची देवता आहे, म्हणजेच गणपती ही बुद्धीची देवता आहे। त्याचप्रमाणे बल, शौर्य, भाग्य आणि वैभव हे सगळं काही हत्ती आपल्याला प्रदान करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे हत्तीने सोनवर केली आणि जर त्याने आपल्या डोक्यावर आशीर्वाद दिला तर आपल्या आयुष्याचे कल्याण होते असे म्हटले जाते। घरामध्ये पण आपण त्याच रूपी गजलक्ष्मी ठेवतो, जिचे सोंड वर असते। अशी गजलक्ष्मीची जोडी पण तुम्ही यावर्षी आणायला हरकत नाही। जर तुमच्याकडे नसेल तेही खूप शुभ राहील, कारण यावर्षीच्या देवीचे वाहन आहे अर्थातच हत्ती। यावर्षी त्यामुळे सगळ्यांना हे वर्ष शुभ जाणार आहे, पाऊसही चांगला होणार आहे, सगळ्यांच्या आयुष्यात मंगल कार्य घडणार आहेत। ज्यांच्या ज्यांच्या पैशाच्या अडचणी आहेत, कर्जाच्या अडचणी आहेत, त्या सर्वांच्या अडचणी संपणार आहेत। तुम्ही नवरात्रीची पूजा अर्चना फक्त खूप मनापासून करा। जे काही मी घटस्थापनेचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये घटस्थापना करा, कारण अतिशय सूक्ष्म रूपात देवी येऊन आपल्या घटामध्ये उतरते असं म्हटलं जातं। त्यामुळे देवी मातेच्या स्वागतासाठी सज्ज राहा, तयार राहा आणि सुंदर असं आपल्या देवीचं आपल्याला सर्व काही भक्तिभावानं करायचं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे हत्तीवरून येणं, कारण तुम्हाला माहिती आहे बुद्धी, कला, वैभव याचं प्रतीक आहे। या दिवसामध्ये या नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस आपल्याला मिळत आहेत। कधी कधी अष्टमी नवमी एकत्र येते, तसं यावर्षी काही नाही आहे, म्हणजे एकही दिवस खंड नसल्यामुळे हे नवरात्रीचे जे दिवस आहेत ते खूप शुभ मानले जात आहेत। सर्वार्थसिद्धी नामक योग यावर्षी आहे, त्याचप्रमाणे अमृतसिद्धी योगसुद्धा यावर्षी आहे। हा अतिशय प्रभावी असणार आहे। या दिवशी संपूर्ण दिवस हस्त नक्षत्राचा योग आहे, त्यामुळे या दिवशी 9 दिवस तुम्हाला खूप काही लाभ होणार आहेत। जेवढे 9 दिवस तुम्ही सेवा कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे। नवरात्र संपत आहे 5 ऑक्टोबरला दसऱ्या दिवशी। दसऱ्याचे सुद्धा अनेक उपाय मी घेऊन येणार आहे। आत्तापर्यंत आपण घटस्थापना कशी करावी, अखंड दिवा कसा लावावा हे विविध व्हिडिओ केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की जर यावर्षी देवी हत्तीवरून येत आहे तर त्याचे संकेत काय आहेत, आपल्या सगळ्यांना हे वर्ष कसं जाईल। तर अतिशय निश्चिंत राहूया, कारण यावर्षीची देवी हत्तीवर आलेली आहे। आपल्या सगळ्यांचंच कल्याण देवी मातेनं करावं अशी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।